आजही 24 तास एक पाऊल पुढे. नाट्य परिषद ही रंगभूमीच्या विकासासाठी आहे असं म्हटलं जातं. इथे कुठेतरी प्रत्येक जण स्वतःचाच विकास साधतोय की काय असं एक चित्र आम्हाला दिसतंय समोर. तर तुमचं काय मत? हे चुकीचं चित्र तुम्हाला दिसतंय, कारण गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही जी कामं केली त्याचा एक पाढा वाचतो मी. सर्वप्रथम 8 महिन्यामध्ये आम्ही हे थिएटर बांधलं सरकारच्या मदतीनं. आज ते जवळजवळ 752 प्रयोग दर वर्षाला, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 2 प्रयोग दिवसाला असे ह्या थिएटरमध्ये होतात. गेले 8 वर्ष सातत्याने आणि हे थिएटर चालू आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, कामगारांचा विमा आम्ही उतरवला होता, तो ह्या लोकांनी बंद केला. आम्ही एकांकिका स्पर्धा सुरू केल्या, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्या लोकांनी बंद केल्या. संमेलनाचं स्वरूप बदललं. आता बदलल्यामुळे काय परिणाम झाले, बारामतीकर किंवा बारामतीला जे जे आले होते त्यांनी अनुभवले, त्यामुळे त्यांना कळलं की नाही मला माहीत नाही, पण आम्हाला नक्की कळलं की ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. सो नवीन नाट्य संमेलनाची पद्धत ही जुन्या पद्धतीनेच राहील, पण त्यामध्ये काही गोष्टी सुधारल्या जातील हे नक्की. त्यामध्ये अनेक लोकांना पेन्शन आम्ही सुरू केली होती, अर्थात ती त्यांना कंटिन्यू करावी लागेल, कारण त्यात काही बदल होऊ शकत नाही. स्टाफ जो होता त्यांना परमानंट केलं गेलं नाही. आम्ही केलं त्यांना परमानंट, पण तरी सुद्धा त्यांनाही धमक्या दिल्या जात होत्या की नोकरीतून काढून टाकू, बदलून टाकू. ही काही पद्धत नाही. जेव्हा तुम्ही एकदा नियमामंडळ ठरवता की हा स्टाफ आपण परमानंट केला आहे, तेव्हा त्यांचा PPF म्हणा किंवा हे PPF न करणं, प्रॉव्हिडंट फंड न करणं, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, कायद्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे. ती आम्ही सुरू करणार आहोत. मेडिक्लेम आम्ही सुरू केलेले आहेत, प्लस कामगारांसाठी आम्ही डॉक्टरांची टीम उभी केली आहे, ऑलरेडी केली आहे 5-7 दिवसात, आणि हॉस्पिटल्समध्ये रूम बुक करण्याच्या दृष्टीने आमची पुढे पावलं टाकतो आहोत. वृद्ध कलावंत की ज्यांना घरदार नाही किंवा कदाचित इन्व्हेस्टमेंट करू शकले नाही आयुष्यामध्ये, त्यांच्यावरचे काही जबाबदारी जास्ती असतील म्हणा किंवा इन्कम त्यांचं कमी असेल, अशा लोकांसाठी एक वसतिगृह म्हणूया किंवा गृह योजना म्हणूया, ज्याचा पाठपुरावा गरजेची सुरुवात ही स्वतः आपले उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवारसाहेब त्यांनीच सगळ्यांसमोर मांडली, त्याचा एक पाठपुरावा करणं आमचं काम राहील. सभासदांच्या या याद्या आहेत आमच्याकडे ज्या अपूर्ण आहेत आत्तापर्यंत, यामध्ये आमची चूक आहे. आम्ही 5-7 वर्ष जे काम केलं त्यात आमची चूक आहे, परंतु त्या अशा पद्धतीने एक्सपिरियन्स आल्यानंतर त्या नक्की सुधारणा करावी लागेल हे ऑलरेडी काम वाटून देण्यात आले. तर अशा पद्धतीने एकेकी गोष्ट आहे. असे आमचे जे विश्वस्त समितीचे अध्यक्ष आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांनी ही कल्पना पुढे आणली आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी 5-6 मीटिंग झाल्या. पवारसाहेबांबरोबर 1 तास मीटिंग झाली आमची, आणि ते फलरूपाला येत असण्याच्या आधीच हा सगळा प्रकार घडला. मला राजीनामा द्यावा लागला, परंतु त्याचाही आता वेगानं पाठपुरावा केला जाईल. पहिली पत्रकार परिषद जी तुम्ही यंदाच्या निवडणुकीत घेतली होती, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मीच अध्यक्ष होईन असं काही नाही, उत्स्फूर्त पॅनल आहे, प्रत्येकाला संधी आहे. तर आता पुन्हा अध्यक्षपदी निवडणूक तुम्ही आला आहात, पण कुठेतरी दुसऱ्यांना संधी द्यावी असं नाही वाटलं का? माझं पहिल्यापासूनच मत होतं, म्हणजे ऍक्च्युली कुठलीही भांडणं होण्या अगोदर 14 जूनलाच मी राजीनामा दिला होता. मला या अध्यक्षपदाच्या खुर्चीचं अजिबात मोह नाही, कुणी म्हणत असेल तर त्याला लखलाभ असो, परंतु मी ऑलरेडी त्यातनं बाहेर पडलेलो होतो आणि मी ठरवलं होतं की मला जेवढं काम करता आलं तेवढं मी परिषदेसाठी केलं. आणि मला असं वाटतं की ह्याचं एक उदाहरण फार या निवडणुकीत आम्हाला जाणवलं की मॅक्सिमम ज्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या शाखा, मॅक्सिमम नाही 99% शाखा की ज्या आमच्या पाठीशी उभ्या राहिल्यात, त्यांच्यापासून एकही शाखा नाही आहे. 1-2 जण आमच्यातले फुटले, पण तेवढेच त्यांचे जाऊन मिळाले. बाकी जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र हा आमच्या पाठीशी उभा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर 700-800 फोन आले मला किंवा 500-600 मेसेज आले मला, आणि ते ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं आले. हा लोकांच्या मनाचा मोठेपणा आहे की लोकांनी माझ्यावर विश्वास अजूनही ठेवला आहे, आणि जर तो विश्वास आमच्या विश्वस्त मंडळांनी म्हणा किंवा आमच्या सहकाऱ्यांनी म्हणा किंवा आमच्या सभासदांनी किंवा माझ्या चाहत्यांनी म्हणा हा जर ठेवला असेल, तर तो सार्थ करणे माझं काम आहे आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवून घेतो सार्थ केले म्हणून. नक्की सर, आम्ही वाट पाहू त्या पुढच्या 5 वर्षाची. तर हे होते मोहन जोशी, अध्यक्षपदी निवडून आले ते. तर पुन्हा आपण वाट पाहूया की रंगभूमीचा विकास खऱ्या अर्थाने कसा आपल्याला पाहायला मिळणार आहे. झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह निलिमा कुलकर्णी, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.